सैनिकी शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मराठी भाषण स्पर्धा संपन्न. कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्री मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने संकुलात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कुमार पाटील हे होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष रेखा पाटील, उपाध्यक्ष अनमोल पाटील व कोमल पाटील हे उपस्थित होते. प्रारंभी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक माधुरी मिस्त्री यांनी केले. नंतर मान्यवरांच्या अमृत हस्ते सी व्ही रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार संयोजकांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर शिक्षक मनोगतामध्ये सचिन बेलेकर यांनी सी व्ही रमन यांच्या जीवन कार्याचा परिचय देताना त्यांनी केलेल्या विविध संशोधनाचा आढावा दिला. यानंतर किरण संगपाळ यांनी आपल्या मनोगतामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यानंतर या कार्यक्रमाचे औचित्य साधून शालेय अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे नियम व अटी अभिनय नाईक यांनी सांगितले. यावेळी इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या भाषण स्पर्धा 2 गटांमध्ये संपन्न झाल्या. विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या वक्तृत्व स्पर्धेचे सादरीकरण केले. या स्पर्धेचे परीक्षण त्रिशोला दत्तवाडे व शिवाजी डवर यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानावरून संस्थेचे सचिव कुमार पाटील म्हणाले, आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये भारताने विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करून आपला देश प्रगतीपथावर पोहोचलेला आहे. पण दुसरी बाजू पाहता आजही अनेक लोक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे असे त्यांनी आपले स्पष्ट मत मांडले. यावेळी अनिस मुल्ला, अनिरुद्ध कांबळे, श्रीनिवास नलवडे, मनीषा मडिवाळ, प्रज्ञा माने, दीपाली कांबळे यांच्यासह इतर शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता द्योटे यांनी केले तर आभार आरती कारागीर यांनी मानले.